नमस्कार मित्रांनो, महिषासुरवध हे नाटक चाललेलं असताना देवीच्या अंगामध्ये अक्षरशः देवी संचारते. जे कुणी देवीचं पात्र करत आहे ते विसरून जाते की आपण नाटक करतो आहोत. आणि तिच्या अंगामध्ये प्रचंड जोश, साक्षात देवी संचारल्यासारखं समोर ती महिषासुराला बघते आणि त्या महिषासुराचा वध करण्यासाठी सरसावते. आणि नॉर्मली तिच्या हातामध्ये अशा वेळेस एक थर्माकोलचं त्रिशूळ देण्यात येतं, परंतु यावेळेस तिच्या हातामध्ये खरं त्रिशूळ देण्यात आलं आणि थोडक्यातच महिषासूर वाचला. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे महिषासूर वाचला आहे ते.